हॅलो, हॅलो, माइक टेस्टिंग. या, आर यू रेडी? ओके, आपण प्रारंभ करू. प्रारंभ करू आपण. ओके, सो as I said, I don't know, we are just going to run over the Protestant denominations and some of the differences and the similarities that exist between various denominations. Yavis apan Protestant denominations manje Martin Luther cha dware ji chalval ali ani Roman Catholic sampradayatun lok vegle zale आणि त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, तर त्याला प्रोटेस्टंट आपण मराठीमध्ये धर्म सुधारणावादी असं म्हणतो. प्रोटेस्टंट मंडळ्या म्हणजे मार्टिन लुथरने घडून आणलेल्या धर्मसुधारणाच्या अंतर्गत येणाऱ्या मंडळ्या. Right, so they all had their beginning, you know, in Martin Luther's Reformation movement. Jeva dharma sudharana chalval ali, tar tyacha ugam ha Martin Luther madhe ahe. But then, the one group that did not completely detach from the Catholic system that existed was Anglican system, Anglican church. या सर्व धर्मसुधारणेमध्ये जे वेगळे झाले त्या प्रभावातून किंवा त्या धर्मसिद्धांतांमधून एकच पंथ किंवा डिनॉमिनेशन त्याच रोमन कॅथलिक संप्रदायाप्रमाणे आपलं अस्तित्व टिकून आहे, त्याला आपण अँग्लिकन म्हणतो. Now, see, the word of God was growing after the ascension of Jesus, and we have the Acts chapter 2, the coming of the Holy Spirit, and then the propagation of the word right from Acts chapter 3 onwards. It goes on till the end of the age, the first century. आपण पाहिलं की प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सुवार्तेचा प्रारंभ किंवा देवाच्या वचनाच्या घोषणेचा प्रारंभ झाला. पहिल्या अध्यायामध्ये त्यांना सामर्थ्य मिळालं, दुसऱ्या अध्यायापासून पुढे ते जात राहिले, देवाच्या राज्याची घोषणा करीत राहिले. त्याला आपण प्रारंभीच्या शतकाची म्हणजे या आपल्या इतिहासातील पहिल्या शतकातील मंडळी किंवा अपॉस्टॉलिक एज म्हणजे प्रेषितांचा काळ असं आपण म्हणतो. So it is during the first century, right from 33 AD onwards, 35 AD onwards, right up to the end of the first century, 100 AD or 95 AD, the death of John the apostle. Agdi udaharanarth san 30-33 dharla tar tethun hya yugacha jo prarambh zala to pahilya shatkacha sadharanapane 95 kiwa 100va varshi संपला. त्याचं कारण असं होतं की प्रेषित योहान याचा मृत्यू झाला. अँड आफ्टर द अपोसल्स द डिसायपल्स ऑफ द अपोसल्स हुम वी रेफर टू ॲज अर्ली चर्च फादर्स. मग असं झालं प्रेषितांच्या निर्वाणानंतर म्हणजे मृत्यूनंतर प्रेषितांचे जे शिष्य होते त्यांनी हे कार्य पुढे नेटाने चालवलं आणि त्या प्रेषितांच्या शिष्यांना आपण चर्च फादर किंवा मंडळीचे पितामह शब्द लिहून घ्या मराठीचा पितामह, मंडळीचे पितामह प्रमुख किंवा कुलाधिपती असं संबोधलं जातं. Right, that is where actually we have many of these church fathers like you know, the Origen and Chrysostom and Irenaeus and Eusebius and Bishop of Polycarp and things like that, Bishop Polycarp. All these people, you know, it is between the 2nd and the 4th century AD. Agdi
शिष्यांच्या शिष्यांचा आरंभ म्हणजे पितामहांचा पाहिला तर पहिल्या त्या या शतकांमध्ये हे शिष्यांचे शिष्य अगदी उत्कृष्ट प्रकारे आपली सेवा बजावत राहिले. त्यांची काही नावं आहे जसं ओरिजिन आहे, क्लेमेंट ऑफ अलेक्झांड्रिया आहे, किंवा असे दुसरे आहेत, पॉलिकार्प योहनाचा शिष्य तो आहे. राईट. सो आफ्टर द कन्वर्शन ऑफ कॉन्स्टंटाईन द रोमन एम्परर समवेअर इन 325 AD, the church at Rome began to flourish and you know it kind of became a center for Christian activities. Asa jhala ki Romi samrat Constantine yane Christi honacha tharavlya nantar isvi san 325 madhe tane ghoshna keli ki aami Christi ahot ani tethun mag ya Roman Catholic sampradayacha prastha vadat gela ani Rome हे त्यांच्या धर्म तत्वज्ञानाचं केंद्र बनलं. बट देर वर सर्टन अदर यु नो अनक्रिश्चियन प्रॅक्टिसेस दॅट वर क्रीपिंग इन. अनक्रिश्चियन आय डोंट से नॉन क्रिश्चियन, बट आय एम सेइंग अनक्रिश्चियन प्रॅक्टिसेस. असं झालं मग या सामूहिक त्यांच्या परिवर्तनामुळे काही त्यांच्यामध्ये काही गोष्टी शिरल्या. मी त्यांना अनख्रिश्चन ख्रिस्तीपणाला न शोभणाऱ्या काही गोष्टी त्यांच्यामध्ये मिसळून गेल्या किंवा त्यांनी स्वीकारून घेतल्या. अँड इट ऑल बिगॅन विथ द स्टेट टेकिंग कंट्रोल ऑफ द चर्च. आणि मग काय झालं की जे प्रांत अधिपती होते किंवा प्रांत होते त्या प्रांतांच्या हाती त्या राज्यांच्या हाती ही धर्मसत्ता गेली आणि त्यांनी आता मंडळीच्या सत्तेवर आपला ताबा ठेवायला सुरुवात केली. सो ऑलमोस्ट अबाउट 1000 इयर्स दिस रोमन हायरार्की वॉज कंट्रोलिंग द चर्च. ही सुमारे 500 ते 1500 हा हजार वर्षाचा काळ इतका भयंकर होता की त्यामध्ये या संप्रदायाने अगदी म्हणजे आपल्या तत्वापायी अगदी जबरदस्त नियंत्रण ठेवलं. सो द डार्क एज ऑफ द चर्च इज व्हॉट इज कॉल्ड एज द यु नो दिस पीरियड इज कॉल्ड एज द डार्क एज ऑफ द चर्च. ही जी हजार वर्ष आहेत याला मंडळीच्या इतिहासामध्ये काळ्या रंगाचा समय किंवा काळपट समय, अंधारयुग. थँक्यू. अंधारयुग. वाय इज इट कॉल्ड सो? अंधारयुग का बरं संबोधलं गेलं? यु नो द अपोस्टोलिक एज कंक्लुडेड विथ द रायटिंग ऑफ द न्यू टेस्टमेंट. तुम्हाला ठाऊक असेल की आपण प्रेषितीय काळ कशाला म्हणतो, कारण त्या काळादरम्यान नव्या कराराचं लिखाण पूर्ण झाल्याने ते मंडळांपर्यंत पोहोचू लागलं. सो बाय 90 AD द न्यू टेस्टमेंट वॉज कम्प्लीटेड. सुमारे सन 90 मध्ये नव्या कराराचे हस्तलिखिते उपलब्ध होऊ लागले. अँड फ्रॉम देअर ऑन द अर्ली चर्च फादर्स यु नो दे डिड अ वंडरफुल जॉब ऑफ यु नो quoting Bible, quoting those verses which the apostles had written, you know, back and forth in the letters to various people. So thereby the propagation of the word began to grow in leaps and bounds. Parantu tya astitva alela nava karara mule ya mandalyancha mahapita je ahet tyanni tya dilela vachanancha dware adhare ghoshna ani shikshan dyala je suruvat keli तर त्याचा पगडा लोकांवर बसू लागला. सो समवेअर इन द 3rd and 4th century द बायबल गॉट ट्रान्सलेटेड इन टू लॅटिन. मग या दरम्यान पवित्र शास्त्राचा अनुवाद लॅटिन म्हणजे काही वेळेला रोमी भाषेमध्ये करण्यात आला. दॅट इज कॉल्ड एज अ लॅटिन वल्गेट. त्याला असं म्हणतात अभ्यासामध्ये वल्गेट,
वल्गेट अनुवाद, त्याला लॅटिन भाषा आहे ती वल्गेट. अँड दॅट वॉज द बॅड थिंग दॅट हॅपन्ड ऍक्च्युली स्पीकिंग. आणि हा जो अनुवाद आला हा खरं पाहिला असता मंडळीला धोकादायक ठरला. वाय? कशाला? बिकॉज द चर्च बिगॅन टू टेक अ मोनोपोली ओव्हर द स्क्रिप्चर्स. मंडळी विचित्र वागू लागली आणि पवित्र शास्त्राने मंडळीला ताब्यात ठेवण्याऐवजी ते पवित्र शास्त्राला ताब्यात ठेवू लागले. विच चर्च आर वी टॉकिंग अबाउट? कोणत्या मंडळांबद्दल बोलत आहोत आपण? द कॅथोलिक चर्च, रोमन कॅथोलिक संप्रदाय. सो दे बिगॅन टू कंट्रोल द फ्लो ऑफ द वर्ल्ड. जे वाहतं देवाचं वचन लोकांपुढे पोहोचत होत आता त्याला त्यांनी बांध घालून अडवायला सुरुवात केली. दे नेव्हर यूज्ड टू अलाव द ट्रान्सलेशन ऑफ द बायबल इनटू एनी अदर लँग्वेज. पवित्र शास्त्राचा कोणत्याही भाषेत त्यांनी अनुवाद त्यावेळेला करू दिला नाही. लॅटिन वॉज ऍक्सेसिबल ओनली टू द हायली एलाइट पीपल, इन्फ्लुएन्शियल पीपल, यु नो द क्लर्जी टाइप पीपल, यु नो इट वॉज ओनली ऍक्सेसिबल टू देम. लॅटिन भाषा आणि त्याच्यातला अनुवाद हा बंदिस्त करण्यात आला, पण त्याचा वापर करण्याची परवानगी फक्त जे पारकीय काळजी वाहणारे लोक होते, जे प्रभाव टाकणारे होते, जे श्रीमंत होते, मोठ्या हुद्द्याच्या दर्जाच्या लोकांशी त्यामध्ये चंगळ झाली, बाकीच्या लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचू दिलं गेलं नाही. सो द कॉमन मॅन वॉज अनअवेअर ऑफ व्हॉट द बायबल इज. मग असा त्याचा दुष्टपरिणाम झाला की सर्वसाधारण माणसांना, म्हणजे विश्वासणाऱ्यांना, पवित्र शास्त्र काय आहे हे समजलंच नाही. नोबडी हॅड द बायबल, कारण कोणाकडेच ते नव्हतं. नोबडी अंडरस्टूड द बायबल, त्यामुळे त्यांना त्याची समज कधी झाली नाही. सो व्हॉट एव्हर द क्लर्जी टॉट इन द रोमन कॅथोलिक चर्च दॅट वॉज ओनली अंडरस्टूड. फक्त जे सांप्रदायिक शिक्षण होतं तेच देणं आणि लोक असं मानून चुकले की हे देवाचं वचनाचं सत्य आहे. अँड द क्लर्जी टूक ॲडव्हान्टेज ऑफ द सिच्युएशन अँड दे स्टार्टेड एंगेजिंग देमसेल्फ इन अनख्रिश्चियन ॲक्टिव्हिटीज. आणि मग अशा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे जे सेवा प्रदान करणारे मंडळीचे काळजीवाहू पालक किंवा लीडर नेते होते, मग ते ख्रिस्तीपणाला न शोभणाऱ्या गोष्टी करू लागले. There were many things that they were doing. पुष्कळ गोष्टी ते करत होते. Baptizing the infants. बालकांचं अर्पण, बाप्तिस्मा. And they started bringing in various teachings which are not there in the scriptures. पवित्र शास्त्रात न आढळणारं शिक्षण इकडून तिकडून आणून ते लोकांना शिकवू लागले. Like the existence of purgatory. मग परगेटरी हा शब्द ऐकला असेल आपण. परगेटरी म्हणजे मेल्यानंतरचं एक स्थान ज्यातून पुन्हा तुम्हाला पुढे जाता येतं, तर तो सिद्धांत त्यांनी काढला आणि लोकांना ते सांगू लागले. अँड यु नो टू सम एक्सटेंट आयडल वर्शिप. मग काही वेळेला लोकांची म्हणजे महान प्रेषितांची म्हणा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची म्हणा मूर्ती बनवण्यात येऊ लागली आणि तिच्या पुढे प्रार्थना आणि उपासना होऊ लागली. अँड द क्लर्जी टूक अन अपर हँड इन ऑल द ॲक्टिव्हिटीज अँड यु नो दे वर द लीडर्स ऑफ द चर्च अँड एनिथिंग अँड एव्हरीथिंग यू हॅड टू लुक टू द क्लर्जी. आणि मग असं झालं की हा मंडळीच्या सेवा कार्याला पुरवठा करणारा हा जो गट होता ज्यांना आपण आपल्या भाषेत पाळक किंवा याजकीय गट होता, यांनी मग ताबा आपल्या हातामध्ये घेतला. And one of the bad practices that the church had during those times was the sale of indulgences. मग या काळामध्ये अंधाराच्या युगामध्ये असं झालं की ते मेलेल्या माणसाला स्वर्गाकडे पुढे ढकलायचं असेल तर एक पास किंवा पारपत्र घ्यावं लागेल, ते विकत घ्यावं लागेल. तुम्ही जितके पैसे द्याल तितका तो त्याचा आत्मा वर स्वर्गाकडे जाईल अशी एक योजना त्यांनी राबवली. त्याला इंडल्जन्सेस पासेस. हा शब्द
फार महत्त्वाचं आहे सिद्धांतामध्ये, ही फार क्लिष्ट थिअरी पण आहे, पण कधी कधी असलेलं बरं आहे. या पासेस, इट वॉज यूज कॉल पासेस, सर्टिफिकेट ऑर द पास ऑफ इंडल्जन्स. म्हणजे एक मोठा व्यवसाय जो ख्रिस्तीमानाला शोभणारा नाही असा त्यांनी चालू केलं. यू कॅन कमिट एनी सिन दॅट यू वॉन्ट टू. त्यांचं असं म्हणणं होतं की अरे छोटं मोठं पाप काय, कोणतंही घृणित कार्य करा, पाहून आफ्टरवर्ड्स यू गो टू द चर्च, मंडळीकडे तुम्ही जा, मीट द क्लर्जी, त्या तुमच्या पालकाला किंवा त्या याजकीय सेवा देणाऱ्याला भेटा, गिव्ह मनी, त्याला पैसा द्या, अँड देन आफ्टरवर्ड्स गेट द सर्टिफिकेट दॅट यू आर फॉरगिव्हन. आणि मग असा दाखला त्यांना अप्रत्यक्षपणे दिला जात होता किंवा प्रत्यक्ष पण, की आता तुझी सर्व पापे क्षमा करण्यात आली. सो यू कॅन सॅटिस्फाय अँड पॅसिफाय युअर सेल्फ सेईंग दॅट यू आर फॉरगिव्हन बाय गॉड. मग असं होत असताना आपल्याला वाटणं शक्य आहे की आता माझी देवाने क्षमा केली आहे कारण त्यांनी मला सांगितलंय. सो यू हॅव अ सर्टिफिकेट, नो प्रॉब्लेम. मग जो दाखला तुम्हाला दिला जात होता तर तो तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आश्वस्त होता. कोणी विचारलं कुठे चाललं, स्वर्गाला. दिस वॉज अ रोरिंग बिझनेस ऑफ द कॅथलिक चर्च. अशा प्रकारचा व्यवसाय त्या काळामध्ये निर्माण झाला. वेल ड्युरिंग दिस टाइम समवेअर इन द इयर 1317 AD sometime. One person, you know, took a bold step. 1370 इसवी सनामध्ये इकडे तिकडे होऊ शकत, एक व्यक्ती अशी निघाली की तिने धैर्याने एक मोठं पाऊल उचललं. And that was John Wycliffe. आणि त्याचं नाव जॉन विकलिफ असं आहे. You heard the name John Wycliffe? तुम्ही ऐकलं का जॉन विकलिफ? विकलिफ ट्रान्सलेशन, जे बायबलचं भाषांतर किंवा अनुवाद करणार जगातलं एकमेव महामंडळ आहे त्याचं नाव आहे विकलिफ बायबल ट्रान्सलेटर्स. विकलिफच्या नावाने निर्माण झालेलं पवित्र शास्त्र भाषांतरकारांचा मोठा समूह. सो इन द 14th century John Wycliffe for the first time translated the Latin Bible into English. मग त्या काळामध्ये याने, म्हणजे जॉन विकलिफने, लॅटिन भाषेतल्या पवित्र शास्त्राचा अनुवाद हा त्यावेळेच्या इंग्रजीमध्ये केला. So in those days it was called Middle English, okay? Because the language that was being used, you know, it is known as Middle English. Anyway, it was an English translation of the Latin Vulgate. त्यावेळेला तिला मिडल इंग्लिश, म्हणजे कधी कधी ती म्हणजे मोठ्या समूहाची भाषा असं पण म्हणतात, तिचा वापर करून त्याने अनुवाद सुरू केला आणि पूर्ण पण केला. And looking at this one, and you know, because now the English translation was available, somebody read it and that person also got encouraged. मग असं झालं की ह्या इंग्रजी अनुवादाला वाचल्यामुळे एक अजून मनुष्य मोठ्या धैर्याने उभा राहिला. And that person was John Huss. त्याचं नाव होतं जॉन हस, JOHN HUSS, जॉन हस. Now what did this Huss do? मग जॉन हसने काय केलं? He read the Bible. त्याने पवित्र शास्त्र वाचन केलं. And he observed the activities of the Catholic Church. पण त्याने हे पण पाहिलं की कॅथोलिक, म्हणजे रोमन कॅथोलिक संप्रदायाच्या मंडळांमध्ये काय काय होत आहे, कोणते उपक्रम राबवले जात आहेत. He took a stand against the church and the clergy. आणि मग त्याने मंडळ्या आणि त्यांचे जे पालक वर्ग होते त्या सर्वांविरुद्ध तो उभा राहिला, आव्हान केलं. And he was the first person actually speaking to, you know,
बायकॉट द सेल ऑफ इंडल्जन्सेस. आणि त्याने मग आवाहन करून सांगितलं की हे जे क्षमादान आणि स्वर्गाच्या मार्गाचे हे जे दाखले आहेत हे बंद झाले पाहिजे. And you know how he was rewarded for that? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याने असं केल्यामुळे त्याला काय सन्मान मिळाला? He was burned at stakes. त्याला मोठा खांब त्याच्या भोवती बांधून त्याला जाळून मारण्यात आलं. He was burnt alive. जिवंत जाळून मारण्यात आलं. Just because he raised his voice against the established Catholic Church and their wrong practices. अधिकाराने संपन्न आणि स्थापित असलेल्या ख्रिस्ती धर्म सत्तेला आव्हान केल्यामुळे त्याला आपला जीव द्यावा लागला. And thereafter in 1517 Martin Luther came into the picture. काही वर्षांनी असं झालं मग मार्टिन लुथर इसवी सन 1517 मध्ये क्षितिजावर उदय पावला. ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेरी व्हायब्रंट अँड ही वॉज अ कॅथलिक प्रीस्ट अँड देन ही हिमसेल्फ यु नो आफ्टर रिडिंग द बायबल केम टू नो दॅट यु नो दीज आर द रॉंग प्रॅक्टिसेस विच द चर्च इज इंडल्जिंग इन अँड देअरफॉर ही स्टूड बोल्डली अगेन्स्ट द चर्च अँड ऑल इट्स ऍक्टिव्हिटीज. मार्टिन लुथर आवेशी होता, बुद्धिमान होता, त्यातल्या त्यात रोमन कॅथलिक महामंडळाचा तो याजक पण होता, म्हणजे प्रिस्ट होता. आणि त्याने हे जेव्हा सर्व पवित्र शास्त्र वाचल्यानंतर त्याची तुलना करून पाहिलं तर ते भयानक कृत्य त्याला दिसली आणि त्याने त्याच्या विरुद्ध लढा देण्याचं ठरवलं. अँड दॅट मुवमेंट विच मार्टिन लुथर स्टार्टेड वॉज कॉल्ड रेफॉर्मेशन मुवमेंट. आणि ही जी चळवळ या अशा अनिष्ट ख्रिस्ती प्रथांविरुद्ध निर्माण झाली तिला रिफॉर्मेशन मूवमेंट किंवा सुधारणावादी चळवळ असं इतिहासामध्ये संबोधण्यात येतं. नाउ दॅट हॅपन्ड इन विटनबर्ग इन जर्मनी ऑन ऑक्टोबर 30th. 13 ऑक्टोबरला जर्मनीमध्ये विटनबर्ग नावाचं जे स्थळ आहे तेथून याचा प्रारंभ झाला. And the movement spread all over Europe. आणि ती जी छोटीशी ज्योत त्याने पेटवली त्याने संपूर्ण युरोपाला आपल्या कह्यात घेतलं. तो ती ज्योत आणि ती आग सगळीकडे पसरली. So the Reformation movement had some principles. या सुधारणावादी चळवळीची काही तत्वे होती. It is not the certificate of indulgences that is going to bring salvation and forgiveness to people, but it is justification by faith. तुम्हाला मिळालेले दाखले, तुमच्या कबुली जबाब आणि देण्यात आलेला पैसा यामुळे तुम्ही देवासमोर नीतिमान ठरू शकणारच नाही. देवासमोर नीतिमान ठरायचं असेल तर रोमकऱ्याच्या शिक्षणाप्रमाणे म्हटलेलं आहे की विश्वास ठेवल्यानेच मनुष्य नीतिमान ठरेल. मार्टिन लुथर वॉज व्हेरी मच मूव्ड अँड यू नो ही वॉज टोटली टेकन अ बॅक व्हेन ही रेड द बुक ऑफ रोमन्स. हे सर्व होताना आपण असं विचारू की मार्टिन लुथरला ही प्रेरणा कुठून मिळाली तर तो त्यावेळेला रोमकराच्या पत्राचा अभ्यास करीत असताना त्याच्या डोळ्यात ही सत्य दिसू लागले. सो दॅट इज वेअर यु नो वी हॅव द जस्टिफिकेशन ऑफ फेथ, राईट? सो मार्टिन लुथर टुक अप दॅट थिंग अँड ही स्टार्टेड दिस मूवमेंट विच स्प्रेड अस अ वाईल्ड फायर ऑल अक्रॉस युरोप अँड वेंट राईट अप टू इंग्लंड. आणि मग त्याच्या या विश्वासाने धैर्याने घेतलेल्या त्या निर्णयामुळे आणि पाऊल उचलल्यामुळे ही चळवळ युरोपातच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा पोहोचले. ऑफकोर्स देर वेर सम व्हेरी क्लोज यु नो फॉलोअर्स ऑफ मार्टिन लुथर यु नो फ्रॉम हॉलंड अँड स्विट्झरलँड अँड फ्रान्स. मेनी पीपल हू केम अप यु नो वन इज जॉन कॅल्विन हिमसेल्फ हू वॉज अ पार्ट ऑफ द रेफॉर्मेशन मुवमेंट फ्रॉम फ्रान्स.
And so like this, there were many people who came up, leaders who came up and took part in the Reformation movement. या सुधारणावादी चळवळीमध्ये मार्टिन लुथरला खूप मोठे मोठे विद्वान तत्वज्ञानी भेटले आणि त्याने त्याला सहकार्य करायचं ठरवलं आणि त्यापैकी एक महाविद्वान फ्रान्सचा होता, तो होता जॉन कॅल्विन. जॉन कॅल्विन. Alright, so that's just now the Reformation movement also kind of coincided with the Renaissance movement in Europe. Now what is the Renaissance movement? You need to know that. Yes, सुधारणावादी चळवळीसह युरोप मध्ये प्रबोधनाची चळवळ निर्माण झाली. प्रबोधन त्याची चळवळ आली. मग हे काय आहे? It was a revolution. It was a revolution in the sector of agriculture, in the sector of science and, you know, technology and things like that. So lot of inventions actually came up during the movement of Renaissance. प्रबोधनाच्या चळवळीमध्ये काय घडलं? तर लोक प्रगतीशील बनू लागले, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगू लागले, अध्ययन करू लागले, शोध लावू लागले आणि तंत्रज्ञान निर्माण करू लागले आणि त्यामुळे शेतकीचे व्यवसाय किंवा इतर काही व्यवसाय, बांधकाम किंवा कला या क्षेत्रामध्ये मोठी प्रचंड क्रांती घडली. यु नो व्हाय ऑल दिस हॅपन्ड? हे कशाला घडलं तुम्हाला माहित आहे का? ऍज अ रिझल्ट ऑफ द रेफॉर्मेशन मुवमेंट द वर्ड ऑफ गॉड बिकेम अवेलेबल फॉर कॉमन मॅन. हे अशा प्रकारचं प्रबोधन युरोपामध्ये होण्याचं कारण काय? की पवित्र शास्त्राची अनुवादित आवृत्ती लॅटिनमधून इंग्रजीत करण्यात आल्यामुळे लोकांना ते प्राप्त झालं. यु नो इफ यू लुक एट द हिस्ट्री ऑफ युरोप फ्रॉम द 16th सेंचुरी राईट अप टू द 18th सेंचुरी यू फाइंड अ होल लॉट ऑफ सायंटिस्ट कमिंग आउट. याचा परिणाम पवित्र शास्त्राकडे वळून जगण्याचा आणि अभ्यासाचा परिणाम काय झाला की 1600 ते 1800 या वर्षांमध्ये जगातले सर्वात सर्वोच्च बुद्धिमान असे वैज्ञानिक निर्माण झाले. 16th to the 18th century you find all kinds of inventions happening, all the great scientists, great inventions taking place alongside the Reformation movement, which actually gave rise to the Renaissance in Europe. Dharma sudharana chalvali madhe chalvali mule prabodhanache chalval nirman zali. Tyacha parinam asa zala ki lokanna anuvadit Bible ingreji madhe uplabdha zala. Mag tyacha vachanane adhyayanane shikshanane lokanchi vaicharik pragati itki motya pramanavar zali ki sarvat jast shodh आणि सर्वात जास्त अत्युत्तम वैज्ञानिक याच काळात निर्माण झाले. अँड यू फाइंड एव्हिडन्सेस ऑफ दॅट. आणि त्याचे आजही तुम्हाला पुरावे आढळतात. यू टॉक अबाउट द सायंटिस्ट फ्रॉम द अर्ली 16th सेंचुरी राईट अप टू द 18th सेंचुरी ऑल द सायंटिस्ट दॅट यू कॅन थिंक ऑफ वेदर इट इज लुई पास्टर रॉबर्ट बॉयल और anybody, Marconi or Alexander Graham Bell, any scientist that you can think of from different fields, they were all Bible believing, church going Christians. He je mote mote jase Louis Pasteur sarvat jast mahit asayla pahije karan tyacha aushad vishayak samshodhan ahe ani tyacha sarkya asankhya lokanni mhanje vaidyanikanni he prachand parivartan ghadun anla. त्याचं काय कारण होतं? की हे सगळे 200 वर्षामध्ये आलेले वैज्ञानिक हे पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे, त्याच्या वचनावर विश्वास ठेवणारे, चर्चच्या सहभागीतेला जाणारे आणि ख्रिस्ती पण जगाला प्रगट करणारे हे लोक झाले. रॉबर्ट बॉयल आणि न्यूटन. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्याने शोधला तो न्यूटन. Why I am mentioning these two names is these
they were scientists in their own stature, but they were also theologians. हे वैज्ञानिक जे आहेत, संशोधक जे आहेत, हे त्यांच्या क्षेत्रात पारंगत तर होतेच, परंतु ते ईश्वर विज्ञानामध्ये सुद्धा, म्हणजे थिओलॉजीमध्ये सुद्धा पारंगत होते. They have written books on theology, various topics, biblical topics. त्यांनी थिओलॉजी म्हणजे पवित्र शास्त्राच्या धर्मसिद्धांत आणि व्याख्यांवर मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. They were Bible believing Christians. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे हे महान वैज्ञानिक होते. Top scientists of the world. जगातले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आणि संशोधक. You know, that shows that when the word of God seeps in, it can bring about a great transformation. This is the evidence. मी हे सांगताना तुम्हाला मला प्रोत्साहन देऊ द्या की जेव्हा पवित्र शास्त्र शिरकाव करते, ताबा घेतं, तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर क्रांती प्रगती होऊ लागते. There is no place in the world from where you find groups of scientists coming to coming up with the inventions like the one that we see in Europe. आजच्या युगातले वैज्ञानिक जे आहेत ते खूप उत्तम आणि तज्ज्ञ वैज्ञानिक जरूर आहेत, परंतु या काळातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या शोधांसारखा शोध ते अजून लावू शकलेला नाही, त्याच्यावरून ते पुढे प्रगती करतात. Why did it happen only in Europe? Why not in any other continent? युरोपातच हे का घडलं, इतर खंडांमध्ये का नाही घडलं? This is where actually there was a great dearth for the word of God, and this is where the word of God came into abundance. फरक हा आहे, एका खंडामध्ये देवाच्या वचनाचा भरपूर साठा मिळाला, बाकीच्यांकडे दुष्काळ राहिला. You won't find any scientists from US and Africa or Arabia or Australia. No, nowhere. They're all European scientists. तुम्ही जर बघाल या काळातले वैज्ञानिक, तर इतर देशातले खंडातले कुठेच दिसत नाही, युरोपातलेच हे होते. You find the Germans, you find the French, you find the Swiss, you find the Dutch. People from other surrounding places of England and things like that, Europe anywhere else. Europe madhe asnara ya deshanmadhe agdi Netherlands mana kiwa France mana kiwa Germany mana Switzerland mana he desh pragatishil banu lagle karan tyancha madhe shirlela devacha vachanacha jo prabhav hota tyane uttamatle uttam vaidyanik an samshodak nirman kele. That's on the technological side of it, but what was happening on the spiritual side? Ata samjha he tar tantrajnan vishayak kshetra apan pahat ahot, tethe asa asa jhala, parantu adhyatmik kshetra madhe kay jhala? The church in England actually started joining the Reformation movement. Church of England kiwa इंग्लिश महामंडळ जे होतं त्यांनी सुधारणावादी चळवळीमध्ये सहभागी व्हायचं ठरवलं होतं. बट देर इज समथिंग बिटवीन द चर्च इन रोम अँड द चर्च इन इंग्लंड. मग असं काय हो झालं की रोममधील महासंघटन आणि युरोपाचं संघटन त्याच्यात काहीतरी झालं. The church was controlled by the state in Rome. रोम मध्ये महामंडळ जे निर्माण झालं होतं त्याच मंडळीवर नियंत्रण आणि ताबा होता. And that started duplicating even in the British Isles. In England also the same thing started happening. The church started gaining control over the state started gaining control over the church. English महामंडळाने काय केलं त्याचीच नक्कल केली आणि राजा किंवा राज्याधिकार जो होता किंवा प्रांत जो होता त्याने मंडळांवर कब्जा करून ताब्यात ठेवायला सुरुवात केली. सो द चर्च ऑफ इंग्लंड
started adopting some of the Roman Catholic customs into their church and started building a bridge. मग या त्यांच्या अनुकरणाचा असा परिणाम झाला की चर्च ऑफ इंग्लंड यांनी मग त्यांच्या काही अनिष्ट ख्रिस्ती ज्या परंपरा किंवा त्यांचे जे व्यवहार होते ते स्वीकारून घेतले. But one person who kind of resisted this kind of a compromise was King Henry. या संघर्षामध्ये एक राजा झाला इंग्लंडचा, राजा हेनरी. हेनरी ही एक राजघराण्याची वंशावळी आहे. त्याच्यामध्ये आठवा राजा जो आहे तो त्याने मग या प्रकारच्या प्रवृत्तींना विरोध करायला प्रारंभ केला. नाउ दॅट फेलो हॅड अ सेल्फ इंटरेस्ट ऍक्च्युअली स्पीकिंग. परंतु खरं पाहिलं तर त्याचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ पण होता. Yeah, this guy, he wanted to divorce his wife Catherine, you know, and he went to the clergy, the Church of England, and asked, you know, that, you know, he wants to divorce his wife, but the clergy said no, we cannot allow this thing, the annulment cannot be allowed, and therefore this fellow Henry VIII, he overthrew the clergy and got rid of the influence of the church of the Catholic Church from the Church of England. Asa zala ki raja Henry chi patni Catherine hi hoti tyancha binasla ani tyala ghatasphot hava hota manun to त्या ठिकाणी नेमलेल्या प्रिस्ट किंवा याचकांकडे गेला आणि त्यांना विनंती केली की आमचा घटस्फोट होऊ द्या आणि आमचं लग्न संपू द्या. ते त्याला म्हणाले नाही, आम्ही असं करणार नाही. राजाला फार राग आला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याने या सर्व पाळक स्वार्थी किंवा याचकीय सेवा देणारे लोक होते त्यांना तिथून काढून बाहेर फेकून दिलं. And Henry VIII was a good king, actually speaking. Khar pahila tar swabhavane ha athwa Henry raja sangla hota. And he was very ardently following Martin Luther's reformation movement. Ani Martin Luther chi ji dharma sudharana chalval ahe tyacha to anuyayi hota. He stood for the faith. To vishwasasathi khambirpane ubha rahila. And you know, later on actually he was honored very much. Kalantarane ya rajacha mahasanman jhala and he was given a title, fidi defenso. This is a Latin word, fidi defenso, FEDIE defenso. हा जो शब्द आहे फिडी डिफेन्सो लॅटिन भाषेतून आलेला आहे. दिस मीन्स डिफेंडर ऑफ फेथ. त्याचा अर्थ असा आहे विश्वासाचा रक्षक. अँड इन शॉर्ट दिस इज FDD. काही वेळेला लघु शब्द निर्माण होतात आणि इंग्रजीमध्ये झाला FDD असं कंसामध्ये आपण लिहितो. द बेस्ट पार्ट इज, उत्तम भाग असा आहे, इवन टुडे आजही इफ यू फाइंड एनी कॉइन फ्रॉम इंग्लंड, एखादं नाणं जर इंग्लंडचं तुम्ही पाहिलं, यू विल सी FD ऑन इट. त्याच्यावर तुम्हाला FDD हे अक्षर दिसतील. डिफेंडर ऑफ फेथ, विश्वासाचे रक्षक अशी ती ओळ आहे ते. दिस वॉज इन ऑनर ऑफ Henry VIII. आठवा हेनरी हा जो राजा झाला त्याच्या स्मरणार्थ हे नाणं आजही ओळखलं जात. ही वॉज द वन हू स्टूड अगेन्स्ट द ओव्हरकमिंग ऑफ द यु नो कॅथोलिक सिस्टम इन टू द कंट्री. तो असा राजा झाला की या एवढ्या मोठ्या प्रभावी महामंडळाला ज्याला आपण रोमन कॅथोलिक संप्रदाय म्हणतो त्याला त्याने तोंड दिलं आणि आपल्या लोकांना त्याने बाहेर काढलं आणि त्याची म्हणजे संप्रदाय रोमच्या संप्रदायाच्या त्या नेमलेल्या लोकांची त्याने वातात करून त्यांना हकलून दिलं. नाउ द ग्रुप विच वॉज विथ हेनरी VIII, यु नो दॅट बिकेम नोन एज द
Anglican church. मग जे राजा हेनरी आठवा याच्याबरोबर विश्वासणारे मंडळीतले लोक चिटकून राहिले त्यांना नाव देण्यात आलं अँग्लिकन, म्हणजे इंग्रजवासी. द चर्च ऑफ इंग्लंड, मंडळीत इंग्लंड मधील इंग्लंडवासी मंडळी. राईट नाऊ वी हॅव द रोमन कॅथोलिक चर्च, रोमन कॅथोलिक संप्रदाय. देन वी हॅव द रिफॉर्मेशन चर्च, धर्मसुधारणेने निर्माण झालेली मंडळी. अँड वी हॅव द अँग्लिकन चर्च, आणि अँग्लिकन किंवा इंग्लंड इंग्लंडवासी महामंडळ. नाऊ फ्रॉम दीज टू, यू नो वी आर नॉट सो मच टॉकिंग अबाउट दिस बिकॉज we are not talking about the Roman Catholics, but we are talking about the Protestantism. The name that was given to the followers of Martin Luther were called Protestants because they protested against the existing Catholic Church and all its practices. मी हे सर्व सांगताना मी दुसऱ्या पंथाविषयी किंवा रोमन कॅथोलिक पंथाविषयी बोलत नाहीये. मी धर्म सुधारण्याबद्दल बोलत असताना या घटना घडल्या, अशी अशी अस्तित्व निर्माण झाली. परंतु मार्टिन लुथरच्या या कार्याला लोकांनी विरोध करणारा असं नाव दिलं, त्यामुळे तो शब्द निर्माण झाला ज्याला आपण प्रोटेस्टंट म्हणतो. दोज हू प्रोटेस्टेड अगेन्स्ट द चर्च, जे महामंडळ अख्रिस्ती व्यवहार आणि वागणूक आणि धर्म आचरण करत होते, त्यांच्या विरोधामध्ये उभं राहणारे आणि विरोध करणारे लोक कोण? तर ते प्रोटेस्टंट. वेल, एज टाइम पास्ड बाय, द चर्च इन इंग्लंड ऍक्च्युअली लॉस्ट इट्स फेथ, लॉस्ट इट्स आयडेंटिटी, अँड इट बिकेम अँग्लिकन. अँड दॅट अँग्लिकन काइंड जॉइंट हँड्स विथ कॅथोलिक, अँड यू नो दे काइंड ऑफ नायदर हिअर नॉर देअर, ना घर का ना घाट का, दे बिकेम एन आयलंड बाय देमसेल्व्स. आणि पुढे असं झालं की तडजोडीच्या तत्वामुळे ह्या महामंडळाचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला, आणि ना इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झाली. दे वर नाइदर प्रोटेस्टंट्स नॉर दे वर कॅथोलिक्स. त्यांची ओळख अशी निर्माण झाली की ना ते धर्मसुधारणावादी होते ना ते रोमन कॅथोलिक राहिले. बट over a period of time, maybe from say 1570 onwards right up to the 19th century, there were many divisions that came about within the Protestant church. 1570 ते 1900 इसवी सनाच्या या काळात दरम्यान या सुधारणावादी मंडळांचे शकले पडू लागली. छोटे छोटे किंवा काही पंथ किंवा उपपंथ निर्माण होऊ लागले. सो द रिझल्ट ऑफ दिस रिफॉर्मेशन, बिकॉज मार्टिन लुथर स्टार्टेड दिस अँड देयर वर द आर्डेंट फॉलोअर्स ऑफ द लुथर्स रिफॉर्मेशन मूवमेंट, दे वर कॉल्ड लुथरन्स. परंतु अशाही परिस्थितीमध्ये अँग्लिकन संप्रदायाचा ऱ्हास होताना आपल्याला असं दिसतं की काही लोक किंवा महामंडळे हे रोमन हे मार्टिन लुथरचे पक्के चिकटलेले अनुयायीच राहिले, आणि त्यामुळे मार्टिन लुथर नंतरच्या 200 वर्षामध्ये एक नवा पंथ उदयास आला, त्याला आपण म्हणतो लुथरन चर्च किंवा लुथरच्या पंथाला जोडलेली. सो द लुथरन डॉक्ट्रिन इज काइंड ऑफ अ व्हेरी रिजिड डॉक्ट्रिन. लुथरन संप्रदायाची धर्मसिद्धांताची शिक्षणाची पद्धत ही कठोर आहे. मार्टिन लुथर वॉज अ व्हेरी सिरियस पर्सन व्हेन इट केम टू फेथ. याचं कारण असं की ज्याने ही चळवळ निर्माण केली तो मार्टिन लुथर स्वतः हा पवित्र शास्त्राला अतिशय गंभीरपणे घेणारा होता. Alright, so faith, justification by faith, so faith was important and salvation is by faith alone. आणि मग त्याने जे तत्व सांगितलं होतं की मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो आणि तारण केवळ आणि केवळ विश्वासाच्या द्वारेच
मिळतं. देर आर क्वाइट अ फ्यू थिंग्स यू नो विच द लुथरन्स आर नोन फॉर. अलोन अलोन अलोन. तुम्हाला लुथरन जर ओळखायचे म्हटले तर काही शब्द त्यांच्या घोषणामय आहेत, त्याला म्हणतात एकमेव 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 असं मराठीत आहे, परंतु लॅटिनमध्ये ते सांगतील. फेथ अलोन, फक्त आणि फक्त एकमेव विश्वास. इट इज नॉट द सर्टिफिकेट्स, इट इज नॉट दिस, इट इज नॉट दॅट, इट इज नॉट क्लर्जी, इट इज नॉट लिटर्जी, इट इज नॉट प्रॅक्टिसेस, नथिंग. बाय फेथ यू आर सेव्ड. तुमची धर्म कारण कर्मकांड, तुमचे पाळक सुवार्तिक याजकगण काय असेल ते असेल, त्यांचे दाखले याच्यामुळे आपलं तारण होत नाही. आपलं तारण केवळ येशूवरील विश्वासाने होते, ह्याला तो पक्का चिटकून राहिला. अँड द सेकंड थिंग यू नो दे टॉक अबाउट इज द बायबल अलोन. मग लुथरन अजून एक घोष वाक्य वापरतात, एकमेव पवित्र शास्त्र. सोला स्क्रिप्ट वर So, and the third thing is, it is by justification of God, not by man, not the clergy, it is God. So, justification alone, by justification of God alone, you can be saved. It is God who justifies, not the clergy. Tisra mahavakya, ekamev madhe hota, ki nitiman tharne. Ani te, ya vishwasane, ya tatwala chitkun raile, ki jar manusha cha taran vaycha sel, ta devas tala pa nitiman banvil. दुसरे कोणती व्यवस्था किंवा पंथ पद्धती त्याला नीतिमान ठरवू शकणार नाही. वन ऑफ दी व्हेरी स्टॉन्च फॉलोअर्स ऑफ मार्टिन लुथर इज थॉमस एक्विनास. याचा एक क्षितिजावर उदय झालेला जो महाईश्वर विज्ञानी आहे त्याचं नाव आहे थॉमस एक्विनास. थॉमस एक्विनास इज अ थिओलॉजियन अँड you know he has written extensively and one of his well known writings is sola scriptura. Thomas Aquinas prachanda vidwan pandit hota, visheshta ishwar vidnyanacha adhyayanamade tyane mothe mothe granth lihle. tyacha prasiddha granth ahe ekmeva pavitra shastra kiwa devacha vachan sola scriptura. Right, the word sola in Latin means alone, one. Sola, Latin madhe ekamev. Right, there is no other alternative to that. It is scriptures alone. Dusra paryay nahi, dusra naav nahi, ahe tar ekamev ekats pavitra shastra. Came about as a result of this belief system is Presbyterians. Mag ya vishwasala anusarun je mahamandal mhanje Lutheran nirman hovu lagla tyamadhun ajun ek shakha nirman zali tila vadil mandal sanchalan karnaryancha gatane mandali chalavne mhanje presbyter ya navane tyanna olkhu lagle. Presbyterian was against the Roman Catholic clergy system. Presbyterian je ahet te Roman Catholic dharma vyavasthecha mhanje karma kand kamkaj karnarya palakancha vyavasthecha agdi ulat hote. Presbyteros in Greek it means elder or a overseer. Presbyter kiwa Greek madhe presbyteros ha jo shabd alela ahe tyacha artha hoto vadil. It is not one person sitting somewhere, he controls 10-15 churches or the whole country's churches. No. Each church must have its own leaders. Presbyteros ya shabdamule ek navi vyavastha ali. Ti vyavastha ashi ki ek manus apli satta sarva mahamandalavar gajavto tar te ya mahamandalamade navyane vegra prakare karnyat yeil. Te mhanje जरी अनेक मंडळांचं महामंडळ असेल तरी प्रत्येक मंडळी तिला तिची व्यवस्था पाहणारे स्थानिक वडील असतील.
So the hierarchy in Catholic Church is, you know, the Pope is sitting there in Rome. Under him, you know, you have the cardinals and vicars and various other ranks. And then, you know, you have, you know, the country-wise and the zone-wise bishops who are responsible for several number of churches and several areas and things like that. So the hierarchy is, you know, right up to it goes to Pope, who alone is the sole controller of Catholic Church. What is the word for hierarchy? हायरार्कीला मराठीत एक प्रकारची अशी प्रथा की छोट्यातलं छोटं खाली तिथून वर जितकी पदं जातील मग पाळक बिशप आर्च बिशप कार्डिनल आणि पोप ती व्यवस्था त्या मंडळांमध्ये निर्माण झाली जी रोमन कॅथलिक संप्रदायामध्ये पोपची पण तशीच होती. टोकावर म्हणजे केंद्रस्थानी महाशय पोप आहेत. मग त्याच्या अधिकाराखाली कार्डिनल म्हणतात ते असतात. आणि मग निरनिराळ्या प्रकारचे पदाधिकारी निर्माण झाल्यावर शेवटच्या टप्प्यामध्ये जो येतो तो प्रिस्ट किंवा पाळक असतो. Father, they call him as a father. आणि ओके त्याला ते पापा म्हणतात. Because he is the sole leader of the church. Like a father, he has to take care of the church. So in Latin, you know, pater, they call him as a pater, and that is how we get the word padre. आणि तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो शब्द आला काळजी घेणाऱ्या शेवटल्या टप्प्याच्या पाळकाला तो शब्द निर्माण झाला ग्रीक होता पातेर. त्याच्यावरून तो अपभ्रंश होऊन तो पादरी बनला आणि आपल्या इथे तो प्रचलित होता. पाळकाला पूर्वी हिंदी भाषेमुळे पादरी असं म्हणत होते किंवा पॅड्रे. खरा उच्चार पॅड्रे आहे. Right, so there we have the Presbyterians and thereafter several groups started growing, splinters we call, splinters. They kind of got divided amongst themselves for various reasons. त्यानंतर म्हणजे प्रेस्बिटेरियनचा उदय झाल्यानंतर आपल्याला दिसतं की अजून एक संप्रदाय त्याच्यातूनच उदयास आला आणि तो म्हणजे बॅप्टिस्ट, म्हणजे बुडून बाप्तिस्मा घेणाऱ्या विश्वासणाऱ्यांचा संप्रदाय. On the Anglican side also, they did not remain alone. Anglican mahasampraday te pan ashe ekte rahile nahi. And here also we had several people, you know, like the Methodists. They are an offshoot of the Anglican church. Methodist mahamandal je nighale te ya Anglican sampradayatun aale. And then we have the Salvation Army people. Salvation Army मुक्ती फौज, तिचा उगम याच संप्रदायातून आहे. राईट, सो दे वर अ प्रॉडक्ट ऑफ द अँग्लिकन, दे आर अ डिव्हिजन ऑफ द अँग्लिकन चर्च. अँग्लिकन मंडळांच्या उपगटांमध्ये हे निर्माण झालेले गट होते. अँड देन वी हॅव द एपिस्कोपल चर्च. एपिस्कोपल चर्च, एपिस्कोपस मीन्स bishop in Greek, episcopos, we find that word in the Bible also. Episcopos, the episcopal church, which means, you know, the Protestant church that had a bishop. Ani tumhala thauk hai episcopal ahet ani tyancha uday yetunat jhala ani episcopal church manje jyancha pramukh bishop ahe. Now if you carefully observe, you might see some difference between this group and this group. परंतु अजूनही एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी, हा एक गट जो आहे त्याच्या म्हणजे मेथडिस्ट सॅल्वेशन आर्मी एपिस्कोपल आणि लुथरन प्रेस्बिटेरियन बॅप्टिस्ट त्याच्यामध्ये काही साम्य पण आहे. Here there is a growing
horizontal leadership. त्या इकडच्या या लुथरन प्रेस्बिटेरियन बॅप्टिस्ट मध्ये समांतर एकमेकांना घट्ट करून दृढ करून पुढे नेणारे नेतृत्वाचा उदय झाला. नो बिशप त्यांच्यामध्ये, यामध्ये बिशप नाही. ओके, देयर इज नो बिशप, नो क्लर्जी, नो पोप, नो प्रिस्ट ऑल्सो. प्रिस्ट, हां, नो, नो प्रिस्ट ऑल्सो. हां, म्हणजे या लुथरन प्रेस्बिटेरियन बॅप्टिस्ट या संप्रदायामध्ये बिशप नावाचं काही झाडच नाही. तेथे कोणी प्रिस्ट नाही, कोणी महायाजक नाही. बिकॉज दीज पीपल बिलीव्ड इन द प्रिस्टहूड ऑफ ऑल बिलीवर्स. कारण हा संप्रदाय लुथरन प्रेस्बिटेरियन आणि बॅप्टिस्ट असा विश्वास धरतो की देवाने आपल्या सगळ्यांना त्याचे कार्यकारी असे सेवक बनवलेले आहेत. Are you following? लक्षात येत आहे का? Where we are heading, how we are going about, how this thing is growing. कशा प्रकारे आपण सुरुवात करून पुढे पुढे जात आहोत. But on the other side, Methodist Salvation Army and Episcopal, they still have a bishop. आणि जर हे सालवेशन आर्मी, मेथोडिस्ट आणि एपिस्कोपल पाहिले तर ते त्या जुन्या म्हणजे घोंगडीला अजून चिटकूनच आहेत. बिशप अजून त्यांच्यातले गेलेले नाही. देयर इज अ सेंट्रल लीडरशिप. त्या बिशपांच्या महामंडळाचा एक मध्य आहे नेतृत्व करणारा. नो मेथोडिस्ट चर्च इज इंडिपेंडेंट. कोणतीही मेथोडिस्ट मंडळी ही स्वतंत्र स्वावलंबी मंडळी नाही. बट यू कॅन हॅव एन इंडिपेंडेंट लुथरन Presbyterian and Baptist. There is no control over them. The church itself is responsible for its growth and progress. ज्यांच्यावर कोणत्याही महामंडळाचा अधिकार नाही अशी स्वतंत्र गट मंडळ्या सुद्धा आज अस्तित्वात आहे. परंतु ते एपिस्कोपल मेथडिस्ट ह्याच्यामध्ये मोडत नाही. ते येतात लुथरन प्रेस्बिटेरियन आणि बॅप्टिस्ट मध्ये. येथेच त्यांना जागा आहे. कारण त्यांचा एक असा कोणी प्रमुख नेता कोठेही नाही. मंडळीच स्वतःच नेतृत्व करते. Their belief system is more or less similar. And their belief system is more or less similar. या दोघींमध्ये थोडा हा साम्य, थोडस साम्य आहे. फरक फार मोठा आहे. But unfortunate thing happened over here. इथे काय झालं दुःखाने सांगावं लागतं. That you know, the splinter group actually gave rise to the Pentecostal movement. या मेथडिस्ट सॉल्यूशन आर्मी, एपिस्कोपल यांनी मग पेंटिकॉस्टल चळवळीला निर्माण केलं. Right, it almost in 1901 at Canada the charismatic movement started actually 1901. 1900 साल दरम्यान charismatic नावाची चळवळ कॅनडा देशामध्ये निर्माण झाली. Azusa Street. एक नाव प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये मंडळाच्या, ते आहे आसुझा स्ट्रीट किंवा आसुझाचा रस्ता. राईट, देयर यू नो वन ऑफ द लेडी यू नो शी स्टार्टेड दिस मूवमेंट अँड नाव टुडे दॅट इज कॉल्ड एज द कॅरिस्मॅटिक मूवमेंट. एका महिलेने ही कॅरिस्मॅटिक म्हणजे पवित्र आत्म्याच्या अवतरणावर दानांवर विश्वास ठेवणार महामंडळ ह्याला तिने आकार दिला. अँड 1901 ऑनवर्ड्स टिल द प्रेझेंट डे दॅट कंटिन्यूज अंडर सेव्हरल स्मॉलर डिव्हिजन्स विद इन द पेंटेकॉस्टल सर्कल वी सी. आणि काय झालं मग पुढे या पेंटेकॉस्टल चळवळीमध्ये पण छेद होत गेले आणि त्यांचे पण स्वतःचे छोटे छोटे महामंडळ पुढे निर्माण झाले. आपल्याला ठाऊक असेल ते कदाचित. अँड टुडे इफ यू आर टू काइंड ऑफ लुक एट द प्रोटेस्टंटिझम एज अ ग्रुप,
you know, you find at least about 500 to 600 divisions, denominations. मग या सुधारणावादी चळवळीने निर्माण झालेल्या प्रोटेस्टंट महामंडळामध्ये काय झालं, इथे सुद्धा अशा प्रकारे आज 500 ते 600 हे उपमंडळे निर्माण झालेले आहेत. So somewhere along the line, you know, we have lost the truth. त्याचं कारण हे, जे पवित्र शास्त्र सत्य होतं आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यापासून ते निसटून गेलं. You start emphasizing on one truth of the scripture, one doctrine of the scripture, one teaching of the scripture, you will end up in one of these groups. जर तुम्ही एकच एक गोष्ट सिद्धांताची कराल आणि त्यावर जर अडून राहाल तर तुम्ही या गटामध्ये जाऊन मोडाल ज्याच्यातून मेथडिस्ट, सॅल्वेशन आर्मी, एपिस्कोपल, पुढे पेंटेकॉस्टल संप्रदाय, तुम्ही तिकडे जाऊन मोडाल, कारण तुमचा सिद्धांत एकच आहे, त्यावरच तुम्ही विश्वास ठेवणार. Because these people are focused on one particular issue and one particular doctrine, one particular practice. या चळवळीचं प्रमुख लक्षण काय आहे की त्यांचा एकमेव काहीतरी सिद्धांत असतो किंवा विचारधारा असते, ते त्यालाच चिटकून राहतात, वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष काही बदलत नाही, तसेच राहतात. बट हियर देयर इज अ स्कोप, ऍट लीस्ट here these people are open enough to learn and keep up to the demands of the scripture. Ani ikadcha jo gat ahe Lutheran, Baptist, Presbyterian yamade ki hya matvadyan madhe khula man ahe ki apan aplya siddhantacha abhyas kelyavar jar pavitra shastracha satya kalla tar apan te badlun ghyala pahije ya matache he lok ahet. One of the other STA. Seventh Day Adventist also comes under the Anglican group, actually, the other side of the table. Shanwar Mission, aplyala athavta ka Shanwar Mission jala Saturday Adventist apan manto. As it goes growing, you will see that there is an increasing deviation from the truth. हळू हळू बघा काय होत आहे की जे सत्य अनंत असे सत्य पवित्र शास्त्राने शिकवलं त्याच्या पासून हे ढळले, बहकले, वेगळे झाले. So you see that eventually it ends up in the charismatic movement, you know, that side of the chart. आणि मग मी काय सांगितलं तर त्याचं कारण हे की अशा त्यांच्या स्वतःच्या एकाच सिद्धांताच्या एकाच मतावर जोर देऊन जगत राहणारे पंथ निर्माण झाले किंवा उपगट निर्माण झाले, त्यापैकी हे कॅरिस्मॅटिक पेंटेकॉस्टल आहे जे मी बाजूला लिहिलं. नाव इफ वी डोंट वॉन्ट टू काइंड ऑफ गेट स्वेड अलॉंग विथ एनी ऑफ दीज ग्रुप्स, इट बिकम्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी to see that we stick to the scriptures, we study the scriptures and interpret the scriptures, understand the scriptures and apply the scriptures. Jar aplyala ya asha bhedsavnarya prashnana ton dyaycha asel, aplya lokana jar bahakun jau dyaycha nasel, tumhi swata bahakun ya pantancha nadi lagaycha nasel tar पवित्र शास्त्राकडे वळा, पवित्र शास्त्राचं सत्य अध्ययन करा, पवित्र शास्त्राने प्रगट केलेल्या सत्यांना मजबूत धरा, तुम्ही कधीही बहकणार नाही आणि तुम्हाला कोणी बहकू देणार नाही, आमिष येतील तुम्ही पळणार नाही. इट्स अ व्हेरी सिंपल टेस्ट, एक छोटीशी परीक्षा यासाठी अशी. इफ देर आर 10 पीपल speaking to you and giving you 10 different versions of the truth, samja 10 lokancha ek gat aahe ani eka satyacha ulgada te 10 vegla vegla prakare kartat, how do you know who is telling the truth? Kasa samjel ki satya kona madhe aahe?
What do you do? Kasa? When 10 people are telling you one truth in different ways, interpreting in different ways, how do you know who is speaking the truth? Ja 10 prakarche lok 10 eka siddhantavar kiwa eka vachanavar 10 prakarchi mata prakat kartat, tar apan kashyavarun samjava ki ya 10 madhe khara bolnara kiwa satya konakade ahe. Obviously all the 10 cannot be right, somebody is wrong. हे तर लक्षात घेता येतं की 10 चे 10 तर काही बरोबर नसू शकतात, कोणीतरी चुकलंय. राईट, इट इज पॉसिबल ऑल 10 कॅन बी रॉंग बट ऑल 10 कॅनॉट बी राईट. अशी शक्यता आहे की 10 ही चुकलेले असू शकतात पण 10 ही बरोबर असतील अशी शक्यता कमी आहे. बिकॉज ट्रूथ विल नॉट कॉन्ट्रडिक्ट इटसेल्फ, कारण सत्य स्वतः विरुद्ध कधीच घोषणा करणार नाही. सो हाऊ डू यू नो हू इज टेलिंग द ट्रूथ, कसं समजेल की मग या 10 मध्ये खरा कोण? व्हॉट डू यू डू? कसं? हा, बायबल, देर इज ओनली वन वे, देर आर नो मेनी वेज. एकच मार्ग आहे. राईट, if somebody says I am speaking the truth, then says all right, tell me what is it. Mag jar koni matla shastra asa sangte hit satya aahe tar majhe kaam he aahe tala prashna karne kashavar. If what you are saying is here, I believe you. Jar tu je sangtos te satya aahe karan te shastra adharit aahe, shastra adharit tar mi manu shakto. If what you are saying is not found here, sorry. Jar ya satya adharit devacha vachanacha kasotila te par karta yet nahi tar aplyala manava lagel bandhu kshama kara mi te svikaru shakat nahi. Now for you to take that stand of deciding whether he is right or not, you should know what is here. Asha prakare apla pavitra kiwa apla sthan majbut pane धरण्याची गरज केव्हा गरज निर्माण होते तर आपण केव्हा ते समजू शकतो. जर मी खंबीर आहे तर ते केवळ पवित्र शास्त्राच्या सत्यामुळे. इफ आय माय सेल्फ एन अम अनअवेअर ऑफ व्हॉट इज द ट्रूथ, देन हाऊ डू आय डिसाईड? जर मलाच हे सत्य माहीत नाही कसं काय निर्णय घेणार? दॅट इज वेअर देर इज अ डेंजर, हा धोका येथे आहे. I start believing anything and everything. Mag me ya sarva prapanchamade kai padat nahi, evda dokala kai taan det nahi, aao jao ghar tumhara sagla barbar sagla chalta ase apan dakun ghetu. Somebody comes and says, oh today there is a meeting, come, I will go there. Koni tari eta manto har moti meeting hai bar ka, ani chala lok dhavat padat jatat. So and so is coming here, please come here. Ek asa देवाचा महान सेवक आलेला आहे, चला चला तिथे जाऊ. वी सिंपली कीप लिसनिंग टू एनी नॉनसेन्स दॅट पीपल स्पीक. मूर्खपणाच्या गोष्टी बोलणारे असे खूप ख्रिस्ती लोक आहेत, बट त्यांच्याकडे आपण लक्ष देतो, त्यांचं ऐकून घेतो आणि पळतच सुटतो. बट देर इज वन ब्युटिफुल वर्स इन द स्क्रिप्चर, पवित्र शास्त्रामध्ये एक अतिशय मार्मिक असं वचन आहे. The Thessalonians were more noble than the Bereans. Bereans were more noble. Sorry. What? Acts chapter 17 verse 11, I think. Yeah. Acts 17, 11. It is the Thessalonica. The Bereans were noble. The Bereans were more noble than the Thessalonians. In what? कशामध्ये बिरियाकर किंवा बिरियाचे लोक हे थेसलोनिकापेक्षा मोठ्या मनाचे होते? What did they do? काय केलं त्यांनी?
हा ते असं लिहिलं की ते चार चार महिन्यांनी करत होते, पाच पाच महिन्यांनी करत होते. कधी कधी टाइम भेटला तर. नाही, मी तर चार चार पाच पाच महिने म्हणतो, पण पारिक साहेब म्हणतात दररोज. हा शब्द फार मार्मिक आणि अत्यंत महत्वाचा आहे. दररोज काय करत होते? शोध. हा एक मोठा विषय आहे. हे वर्ष तुम्हाला, हे वर्ष तुम्ही वाचलं का कधी? शिकलं पण, शिकलं शिकलं आणि सोडून दिलं का? नाही नाही, अजून विसरून गेलं का? नाही नाही, मोबाईल मध्येच आहे ते. मोबाईल मध्ये? हा, आय थिंक वी शुड. या, राईट. सो आय थिंक यु नो दॅट इज वेअर द दॅट इज वेअर द इम्पॉर्टन्स लाईज, दॅट इफ वी डोंट हॅव अ गुड होल्ड ऑन द वर्ड वी विल लूज आउट. जर आपलं जे सत्य देवाच्या वचनाचं आहे ते जर आपल्याला घट्ट धरून ठेवता येत नसेल तर आपण घसरणारच आहोत, आपण भूसपाट होणार आहोत, कोणीतरी आपल्याला चोरूनच घेऊन जाईल. टुमॉरो मॉर्निंग ॲज वी कम इन द फर्स्ट सेशन, आय लाईक टू क्लिअर कपल ऑफ ॲटलीस्ट वन ऑर टू ऑफ द इम्पॉर्टंट इश्यूज ऑन विच the teaching is not so clear. So we are going to take up that first thing tomorrow, and thereafter we will look at some of the cultic movements. Major sangitlela shedidshe vishayanmade kahi vishay aset ki jyacha madhe mala tumhala spashti karnachi udya garaj lagel, tar krupa karun udya jamel tar ya. Paus asel tar sambhala, pan नाहीतर मी चाललो. नाही, ते थकून मागून येतात ना. आय विल प्रिपोन माय तिकीट. उद्या तुमची आम्ही अपेक्षेने वाट पाहतो. आपण या देवाच्या कृपेने आणि प्रशिक्षणाचा आनंद लुटा. आज दिवसभरच्या या संपूर्ण सेवेसाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. मान्य पास्टर नरेश आणि रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. भाषांतराच्या या सेवेसाठी रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब सोबतच पास्टर डेव्हिड मोजेस यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मी थोडक्यात प्रार्थना करतो, त्यानंतर पठारे पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग आपण आजचा दिवसाचं अध्ययन थांबवणार आहोत. आपल्याकडे कार्यक्रम पत्रिका आहे, जर नसेल तर व्हॉट्सॲपवरती आपणाला देण्यात येईल. दयाळू देव बापा, आभार मानतो. दिवसभर अतिशय चांगला वेळ आम्ही घालवला व ही पवित्र शास्त्रातली तत्वे समजून घेऊन आमच्या विश्वासाला आम्ही मजबूत केलं. जे ऑनलाईन आमचे प्रियजन बघत आहेत, प्रत्येकाला देवाप्पा तू सहाय्य कर व या पवित्र वचनाच्या द्वारे आम्हाला नवी दृष्टी दे, यासाठी की आम्ही वचनामध्ये स्थिर राहू व आमच्या सोबत असलेल्या मंडळीला देखील तुझ्या वचनामध्ये स्थिर करू. आम्ही पास्टर नरेश यांच्यासाठी आभार मानतो, त्यांचं येणं आशीर्वादित केलं. त्यांच्याद्वारे जे अध्ययन आम्हाला मिळतंय ते तू आशीर्वादित कर. भाषांतराची सेवा करीत असताना रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब सोबतच पास्टर डेव्हिड मोजेस यांच्यासाठी आम्ही आभार मानतो. या प्रियजनांचं तू सहाय्य कर. आम्ही देवाप्पा आमचे अध्यक्ष महोदय यासोबतच संपूर्ण चर्च कमिटी सगळ्यांचा आभार मानतो. आजच्या या सेमिनारसाठी होणारं सेमिनार, संपूर्ण येणारे दिवस आशीर्वादाने भरून टाक. जे आमचे प्रिय बंधू वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास करून येथे आले, त्यांचं येणं आशीर्वादित कर परमेश्वरा. पाणी पावसाचं प्रत्येकाला संरक्षण तू दे, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग आपण समाप्त करू. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सेमिनारमध्ये आलेल्या सर्व सेवक वर्गांबरोबर, आमच्या एस ए चर्च आणि एस एमच्या सेवाकार्याबरोबर, आमचे पाश्चर नरेश आणि त्यांच्या सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.